सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथे फन टाइम चित्रपटगृहाच्या समोर असलेल्या पाटबंधारे विभागाच्या जागेत झोपडी मारून राहणाऱ्या एका परप्रांतीय टोळीच्या टेम्पोला आग लागल्याची घटना समोर आली आहे. सदरील टोळी मारुती ओमनी मधून कपडे गोळा करून येथे साठवत होते. आज दुपारी अचानक त्यांच्या झोपडीला आग लागली. यानंतर सिंहगड रोड अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. याबाबत आम्ही सिंहगड रोड अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभाकर उमराटकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली असता ते म्हणाले, काय झालं माहिती का, कर्नाटक मधले लोक आहेत ते असे सोसायटी मधन कपडे गोळा करतात, रस्त्यावर राहणारे लोक आहेत आणि ते काय करतात, एका संस्थेला यायला त्याला देतात असे सांगतात. ते आपलं फन टाइम थिएटरच्या समोर कॅनल लगत एक इरिगेशनची मोकळी जागा तिथे राहते. एक महिना बरोबर झालेत ते आपल्या सोसायटीतनं गोळा करून आणलेले कपडे तिथं त्या टेंट मध्ये ठेवलेले आणि त्याच्या शेजारी त्यांचा एक टेम्पो होता. त्या कपड्यांना आग लागली, त्याची आग पसरत पसरत त्या टेम्पोला बी लागली असा प्रकार आहे. अच्छा. हा, नंतर गेले होते दुसऱ्या एक ओमनी मधनं कपडे आणायला गोळा करायला. आता सांगताना तर आम्हाला असं सांगितलं की आम्ही ते असे गोळा करतो आणि मग त्या वृद्धाश्रम लहान मुलांच्या त्याला देतो. हा, असा प्रकार आहे. म्हणजे त्यामध्ये त्यांचं सायपाक बनवायचं बी थोडस काय म्हणतात सामान होतं त्या टेम्पोमध्ये, ते बी जळालं. एक गॅस सिलेंडर होता असं ते सगळं आपण मग विजून ते बाहेर काढलं. फायर ब्रिगेडने ते विजवलं समजा, मग त्यात काय जीवित आणि वगैरे काय कोण नाही, कोण नव्हतं तिथं. आजूबाजूला एक कुत्र्याची पिल्लं बांधून ठेवली होती, मग ते नागरिकांनी होते त्यांनी काढली बाजूला, पण ते टेम्पो त्यांना काढता आला नाही. अच्छा अच्छा अच्छा. त्यामुळे ते टेम्पोचं काल आजूबाजूला त्यांनी बघा डेगा असा थोडासा कपड्याचा आणून ठेवलेली सगळे. बरं, ते पेटत पेटत गेले आणि टेम्पो तो फोडा होता आणि त्याच्या पलीकडे ते पेटत होत. ते काय आज जाणार असता लोकांना काय लगेच लक्षात आलं नाही. जेव्हा ते चांगले पेटले टेम्पोला आग लागली तेव्हा ते काढायला.